नमस्कार श्वेतास किचन अँड सिंपल रंगोलीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत हल्दीरामसारखे दोन नमकीन मूगडाळ आणि वाटाणा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी घेतलेला आहे एक कप मूगडाळ त्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून आणि एक चम्मच मीठ घालून छान मिक्स करून याला आपण जवळपास दोन तास भिजत ठेवूया तर बघा भिज दोन तासानंतर आपली डाळ खूप छान भिजलेली आहे तर याचं आपण एक्स्ट्रा जे पाणी आहे भिजत जा, भिजायला ठेवलेलं ते सगळं पाणी काढून घेऊया व्यवस्थित कारण आपल्याला मुगडाळ जी आहे ती ड्राय करायची आहे पूर्ण पाणी त्याचं काढायचं आहे त्यानंतर एक कॉटनच्या कापडामध्ये आपण त्याला छान पसरवून घेऊया फॅनखालीच खूप छान वाळतं ते तर या पद्धतीने सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित पसरवून घेते आहे जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते सगळं निघून जाईल आणि मूगडाळ जी आहे ती ड्राय होईल बघा या पद्धतीने फॅन खालीच खूप छान वाळले जाते अर्ध्या तासानंतर बघा किती छान वाळलेली आहे तर याला आपण आता डीप फ्राय करून घेऊया बघा या, या पद्धतीने मी गाळणीमध्ये घेतलेलं आहे ती मूगडाळ जेणेकरून व्यवस्थित तळल्या जाईल कढाई भरपूर्ण होणार नाही म्हणजे काढताना आपल्याला त्रास नको व्हायला तर सारखं हलवत राहायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला करायचं आहे मध्यम आचेवर जेणेकरून आपली जी मुगडाळ आहे ती छान क्रिस्पी होईल आतून पण खूप छान क्रिस्पी होईल सॉफ्ट होणार नाही ती काही वेळानंतर पण मार्केटमध्ये जशी मिळते तसाच क्रिस्पीनेस येणार आहे त्याला त्यासाठी आपल्याला मध्यम आचेवर सारखं हलवत राहायचं आहे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि जोपर्यंत त्याचे बुडबुडे जे आहे बबल्स जे आहे ते कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला सारखं तळून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे व्यवस्थित खूप छान होती ही मूग डाळ घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून जरूर कळवा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा या पद्धतीने आपली डाळ झालेली आहे आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया टिश्यू पेपरवर काढल्याने एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते निघून जाईल आणि त्यामध्ये आता एक चम्मच मी सॉरी अर्धा चम्मच मी मीठ घातलेलं आहे आणि याला आपण आता छान मिक्स करून घेऊया आपली मूग डाळ तयार आहे दुसरी रेसिपी आहे आपली वाटाणा त्यासाठी मी घेतलेला आहे एक कप वाटाणा तर याला आपण छान स्वच्छ धुवून घेऊया इन्ग्रेडियंट्स जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे तर याला आपण आता स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर यामध्ये पाणी घालून वन फोर टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि एक टीस्पून आपल्याला मीठ घालायचं आहे तर याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि याला आपण जवळपास आठ तास भिजत घेऊ ठेवूया आठ तासानंतर बघा किती छान झालेले आहेत वाटाणे तर याचं पण आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि याला पण आपल्याला कॉटनच्या कापडावर पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून याचं पण व्यव एक्स्ट्रा जे पाणी आहे ते निघून जातील आणि वाटाणे जे आहे ते व्यवस्थित ड्राय होईल बघा या पद्धतीने तर एक तासानंतर व्यवस्थित ड्राय झालेले आहे फॅन खालीच ड्राय केलेले आहे मी तर व्यवस्थित ड्राय झाले सुखे झालेले आहेत पूर्ण वाटाणे तर याला आपण आता डीप फ्राय करून घेऊया त्यासाठी मी एका गाळणीमध्ये घेतलेले आहेत वाटाणे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तर याला पण आपल्याला मध्यम आचेवर मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि सारखं परतत राहायचं आहे जेणेकरून वाटाणे जे आहे ते सगळे व्यवस्थित तळल्या जातील आणि मध्यम आचेवर यासाठी की आपले वाटाणे जे आहे ते व्यवस्थित क्रिस्पी होईल मार्केटमध्ये जसे मिळतात त्या पद्धतीने तर त्यासाठी आपल्याला मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर याचे पण जोपर्यंत बबल्स बुड़ किंवा ते बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने तर कुठलंही तळण काढताना चकली असो किंवा शेव तर त्याचे जोपर्यंत बबल्स असतील तोपर्यंत आपण त्याला तळायचं असतं तर क्रिस्पीनेस खूप छान येतो या पद्धतीने आणि कच्चे राहत नाही तर बघा व्यवस्थित तळल्या जात आहेत वाटाणे व्यव असं सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपले वाटाणे जे आहे ते एकाच साईडला जळणार नाही किंवा एक्स्ट्रा कूक होणार नाही तर बघा या पद्धतीने व्यवस्थित तळून घेतलेले आहे बघा क्रिस्पी झालेली आहे तर आपले वाटाणे जे आहे ते तळून झालेले आहे तर एक्स्ट्रा जे ऑईल आहे ते आपण आता काढून घेऊया <laughs> बघा या पद्धतीने आता आपण टिश्यू पेपरवर ही वाटाणे काढून घेऊया तर एक्स्ट्रा जे ऑईल आहे ते पण आपलं निघून जाईल टिश्यू पेपरवर बघा या पद्धतीने असेच आता बाकी जे जे वाटाणे आहे उरलेले ते पण मी तळून घेणार आहे या पद्धतीने तर आपले वाटाणे जे आहे ते तयार आहे सगळे वाटाणे मी तळून घेतलेले आहे त्यामध्ये मी एक चम्मच तिखट अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच धनेपूड अर्धा चम्मच जिरेपूड आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरू शकता आणि हाफ टीस्पून मी काळे मिरे पावडर घातलेला आहे तर बघा आपलेवले तर आपले वाटाणे जे आहे ते दोनी तयार आहे दोन्ही नमकीन आपले तयार झालेले आहे वाटाणा आणि मूग डाळ तर तुम्हाला माझ्या दोन्ही रेसिपीज जर आवडल्या असतील तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद